गुड मॉर्निंग गाईज. आज सुरुवात होत आहे व्हिडिओला, तर थोडासा वेळ झाला, सकाळचीच वेळ आहे आणि आता पूजा करते आणि देवाचे भांडे घासून पूजा करायची आहे आणि थोडंसं मंदिरही पुसायचं आहे आणि शाळा पण आहे त्याच्यामुळे स्वयंपाक करायचा लवकर. तर मग सुरू करूया, स्टार्ट करूया. इथे पितांबरी घेत आहे मी, पितांबरी मीच भांडे घासते आणि जास्त जर खराब झाले तर मग वेळ लागतो, पण जास्त काही खराब नव्हते, थोडंसं लगेचच निघतात. हात लावल्याबरोबर पितांबरी घेतल्याने आणि थोडंसं फिरवल्याबरोबरच भांडे स्वच्छ निघून येतात आणि मंदिर वगैरे पण साफ करायचं होतं, पटकन करून घेते भांडे झाल्याबरोबर आणि पूजा करते. वेळ काहीच नाही आहे. भांडे घासून झाल्यानंतर मी मंदिर पुसून घेईन आणि मंदिर पुसल्यानंतर मग पूजा पण करून घ्यायची आहे. तर पूजा झालेली आहे, आज झटपटच कामं आटवायचे होते, स्वयंपाक करायचा होता. तो इथे मी चण्याची डाळ भिजत घातली आहे, सकाळीच घातली, 3-4 तास झाले आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आज मी आलूची भाजी, सुकी आलूची भाजी आणि पोळ्या करून घेतल्या आणि इथे आता डाळ बारीक करायची आपल्याला चण्याची. कशाची पण करू शकता तुम्ही गोळे, जसं तुरीच्या डाळीचे पण करतात. आता हिरवे दाणे पण यायला लागले, हिरव्या दाण्याची पण छान होते. याच्यामध्ये मी मिरची घेतली आहे हिरवी आणि लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. बारीक केल्यानंतर खूप सुगंध येतो, खूप छान डाळीचा वास येतो. इथे मी बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला थोडेसे सुके मसाले घालायचे आहे. सुके मसाले म्हणजे धनेपूड आणि हळदच टाकायची आहे, कारण मिरची टाकल्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायची गरज नाही आहे. तेल टाकते आहे आणि इथे धनेपूड आणि अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून आणि थोडीशी कोथिंबीर ठेवते कढीसाठी. यावेळेस मिरच्या खूप मोठ्या मोठ्या आणल्या, तर मी एकच मिरची घेतली, अर्धी मिरची त्याच्यामध्ये टाकली डाळीमध्ये आणि अर्धी मिरची कढीसाठी ठेवली आहे. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी पाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. पहिलेच गरम करून ठेवलं मी आणि चाळणीला तेल लावून घेते, म्हणजे चिपकले नाही पाहिजे. आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे. ते छान कढी मोळे लागतात, तुम्ही नक्की करून बघा. डाळीचे कुठली पण डाळ घेऊ शकता तुम्ही आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे आणि इथे मी आता चाळणीमध्ये गोळे करून, कसे पण करू शकता, ते गोल करते आहे मी. कोणी कशाही पद्धतीने करते, लहान मोठे आकार बदलवूनही करतात. तर इथे आपल्याला सगळे वाफवून घ्यायचे आहे आणि भाकरीसोबत खूप छान लागते, टेस्टी लागतात. काही काही भाज्या ज्या आहे त्या भाकरीबरोबर खूप चविष्ट लागतात. इथे गॅस मोठा केलेला आहे मी, 7-8 झालेले आहे. त्यावर झाकण ठेवून देते, म्हणजे वाफल्यानंतर ते मोठे होऊन जातात एकदम. ते झाकण ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि इथे कढीची तयारी चालू करते. इथे दही काढताना झाकणच तुटलं, ओढलं तर मी
फिट असेल तर। आणि इथे दही घेऊन दही घेतलेलं आहे, याला आपल्याला आता रवीने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये हळद टाकायची आहे थोडी, शिजल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर पण घालणार आहे। आणि कोणाला कमी पिवळी पाहिजे असेल तर कमी हळद टाकू शकता, कोणाला जास्त पिवळं पाहिजे असेल कढी तर जास्त हळद टाकू शकता, पण मी कमी टाकते, मला कमी आवडते कलर पिवळा। आणि दिसायला पण खूप छान दिसते। आणि कढी गोळे म्हटलं म्हणजे थोडी कढी जी असते ती थोडीशी घट्ट असते, पातळ ठेवली तर ते एकदम असं पाणी पाणीसारखं वाटते। त्यामुळे जेव्हा आपण कढी गोळे म्हणतो किंवा कढी किंवा भजे कढी करतो तेव्हा थोडीशी कढी जी राहते ती घट्ट राहते। इथे मी आता आपल्याला कढी बनवायची आहे तर तेल टाकलं, कोणी तूप पण टाकू शकते, तुपाची पण करतात ती पण टेस्टी लागते, पण आपल्याला आता कढी गोळे करायचे आहे तर मग थोडंसं तेल टाकलं आहे मी। आणि जिरं मोहरी मिक्स करून ठेवलेलं आहे तर तेच टाकते, कोणी जिऱ्याची फोडणी देते। आणि इथे मी मेथी दाणा टाकलेला आहे, मेथी दाण्याने टेस्ट खूप छान येते। आणि बारीक चिरलेलं लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे आणि कढीपत्ता। आणि थोडंसं लसूण ब्राऊन झाला की मग आपल्याला जे कढीसाठी आपण बनवलेलं आहे द्रावण ते टाकायचं आहे। आणि पाणी टाकून ते भांड्यामध्येच पाणी टाकून आपल्याला विसवल्यासारखं करून तेच टाकायचं आहे। आता कढीला उकळी येऊ द्यायची आहे चांगली की जेणेकरून कढी पण शिजेल आणि नंतर आपल्याला गोळे टाकायचे आहे। इथे मी कोथिंबीर टाकली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ। आणि आपल्या कढीला जेव्हा उकळी आल्यानंतर आपल्याला गोळे टाकायचे आहे त्याच्यामध्ये। आता कढी आपली उकळते आहे, कलर पण चेंज झाला तिचा उकळल्यानंतर बघू शकता तुम्ही। आणि कढी उकळल्यानंतर आपल्याला गोळे टाकायचे आहे आणि गोळे पण 5-10 मिनटं उकळत ठेवायचे आहे, गोळे शिजले पाहिजे। तसे वाफवल्यानंतर आपली शिजलेलेच आहे, पण कढीमध्ये टाकल्यानंतर 5-6 मिनटं तरी थोडंसं आपल्याला शिजून घ्यायचे आहे किंवा उकळी येऊ द्यायची आहे। खूप टेस्टी लागते कढी, बघू शकता तुम्ही। आता इथे तयारी आहे आपली बाजरीच्या भाकरी, याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। आणि मी थोडंसं पीठ काढून घेते आहे, आपल्याला थापायसाठी पाहिजे ते। आणि इथं गरम पाणी घेतलेलं आहे, गरम पाण्याने भिजवलेलं आहे। कोणी थंड पण पाणी टाकू शकते, कोणी गरम पण करू शकते। इथे मी तीळ टाकले आहे थोडेसे, आणि छान मिक्स झाल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडंसं आणि छान चुरून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून भाकरी पण छान होतील। आता भाकरी थापून घ्यायची आपल्याला, आपल्या आवडीनुसार मोठी लहान जसा आपल्याला आकार पाहिजे तसा भाकरी आपण बनवू शकतो, आकार देऊ शकतो। कोणी मोठ्या मोठ्या पण करते। मी इथे भाकरी थापून घेते आहे। आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि नक्की कढी गोळे खाऊन बघा। इथे वरतून थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, थोडंसं पाणी माझ्याच्याने जास्त झालं वरती भाकरीला। थोडीशी तव्याला चिपकला आहे तर ते काढून घेते। भाकरीला लागलं नाही पाहिजे म्हणून ते काढून घेतलेलं आहे आणि दुसरी भाकरी आपण टाकून घेऊ।
छान भाजून घ्यायची आपल्याला. कोणी तुपाबरोबर पण खाते, कोणी तेल पण टाकते. आणि अशा प्रकारे आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे. भाकरी छानपैकी आपण जसे फुलके करतो तशा प्रकारे भाजून घ्यायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही आणि या तर मग कडीगोळे खायला. ते बघू शकता तुम्ही भाकरी पण फुललेली आहे, त्यामध्ये तीळ पण दिसतात. आणि ते सकाळी मी आलूची भाजी तुम्हाला सांगितलं होतं, आलूची भाजी आणि पोळ्या केल्या आहे. जेवण पण झालेलं आहे गरम गरम. इथे कालचे जे माळी टाकलेल्या होत्या आपण झेंडूच्या, तर त्या आता चांगल्या वाळल्या, पाकाशा फुल पूर्ण फुलल्यासारखे वाटते आहे आणि स्वच्छ पण दिसतात. आता ह्या काढून घेते मी. आज मी व्हिडिओ काही मोठा करणार नाही आहे, कारण मला ब्लाऊज शिवायचा 2 दिवस झालेले. ब्लाऊज अर्ध अर्ध शिवण्यात येत आहे आणि इथे कपडे पण झालेले आहे. इथे कपडे वाळत टाकून घेते मी आणि लगेचच मग ब्लाऊज शिवून घेते आहे. तसं अर्ध झालेलं आहे, फक्त पाठीमागच्या जो गळा आहे तो बनवायचा आहे. डिझाईन पाठीमागच्या गळ्याची डिझाईन आणि बाकीचं पूर्ण शिवलेलं आहे. जोडायचं आहे, बाही जोडायची आहे. तर आज ते शूट करेल आणि मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊजचं दाखवेल. कारण 2 दिवस झाले कामामुळे थोडंसं वेळ लेट झालं. इथे कपडे वाळत टाकल्यानंतर मी ब्लाऊज शिवायला घेईल.